नमस्कार मित्रांनो, सबस्क्राईब बटन लाल असेल तरच दाबायचं आहे, अन्यथा दाबायची गरज नाही. सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबा, व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून माहिती. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण पिकासार्ट ॲप वापरतो, ज्यामध्ये त्याचे वापर किंवा त्याचे फायदे बरेचसे आहेत. भविष्यात आपण तेही व्हिडिओ पाहणार आहेत की त्याचा वापर कसा करता येईल. याच्यापूर्वीही मी पिकासार्टमध्ये शुभेच्छा बॅनर कसं बनवावं याबद्दल एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली टाकून देईल, तुम्ही ते पाहू शकता. एक कमी वेळामध्ये चांगला व्हिडिओ आपण इमेज किंवा शुभेच्छा बॅनर बनवू शकतो. तर मित्रांनो, ते बॅनर बनवत असताना किंवा दुसरं काही बनवत असताना तुम्हाला पिकासार्टमध्ये लिहायचं असतं. मग लिहिताना तुम्हाला मराठी किंवा हिंदी फॉन्ट उपलब्ध नसतात, त्यामध्ये ते टाकावं लागतात. मग पिकासार्टमध्ये ते जे फाउंट आहे ते कसे टाकावे त्याबद्दल व्हिडिओ आज बघणार आहोत. मित्रांनो, ते चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर सगळ्यात पहिले हा पिकासा हा ॲप आहे, हा ॲप तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की इथं प्लसचं सिम्बॉल आहे खालच्या साईड, ठीक आहे ना. याला टच केलं आहे, त्यानंतर आपण एक आपण एक इमेज घेऊया, तुम्हाला दाखवायला अजून सोपं होईल. मला ठीक आहे ना, ही इमेज घेतो एक. आता इमेज घेतल्यानंतर हा टेक्स्ट साईट इथे दिसतोय तुम्हाला. आता इथे जर मला काही लिहायचं आहे, ठीक आहे ना, एक शब्द लिहिला आहे मी. आता इथे तुम्ही पाहू शकता की इथं माझ्याकडे फॉन्ट उपलब्ध नाही आहे. इथं प्लस म्हणून मी ॲड करून घेतो. इथं रिसेंट फॉन्ट्स आहेत आपल्याकडं, ठीक आहे ना. हा रिसेंट आहे पण हा त्यात उपलब्ध नाही आहे, जसं माय फॉन्ट याच्यात तुम्हाला दिसत नाही आहे, ठीक आहे ना. प्लसमधून ॲड केलं तर तुम्ही त्याच्यात फॉन्ट टाका असं म्हणतो आहे, TTF, ठीक आहे ना. तर आपण काय करायचं, सगळ्यात पहिले छोटंसं एक काम करायचं आहे. ते काम म्हणजे असं, याला मिनिमाइज करून घेतो मी, आणि मी ते फॉन्ट डाउनलोड करून ठेवलेले आहेत. ते सगळे फॉन्ट मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देणार आहे, ती तुम्ही डाउनलोड करू शकतात. तर मग काय करायचं आहे, सगळ्यात पहिले आपल्या याच्यात यायचं आहे फाईल मॅनेजरमध्ये, आणि तिथं मी जे फॉन्ट जिथे ठेवले आहेत ते फॉन्ट मी तिथं जातो आहे, ठीक आहे ना. मी इथं ठेवलेले हे सगळे फाउंट आहेत, जवळपास 102 फाउंट आहेत. याला सगळ्यांना सिलेक्ट करून घेतो आणि यांना कॉफी करतो. कॉफी केल्यानंतर नंतर पिकासार्टमध्ये फाउंट्स हा सध्या एम्प्टी दिसतोय, ठीक आहे ना. यात मी पेस्ट करतोय, कसे टाकलं आपण ते पाहून घ्या. पिकासार्ट, पिकासार्टमध्ये फाउंड्स नावाचं फोल्डर आहे, त्यामध्ये आपण 102 फाउंड टाकलेले आहेत. 102 फाउंड दिसत आहे, ठीक आहे ना. आता आपण काय करूया, बॅक करूया आणि आपल्या पिकासार्टमध्ये येऊया. आल्यानंतर परत प्लसला आपण टच केलं आहे. आता इथं बघा, वरच्या साईडला तुम्ही पाहू शकतात, पहिले माय फाउंड हा टॅब दिसत नव्हता, रिसेंट होता फक्त. आता माय फाउंड दिसत, त्याला टच करणार आहे मी, ठीक आहे ना. आता हे पाहून घ्या, हे सगळे फाउंड आलेले आहेत. फक्त अडचण अशी, आता याचा रंग मी बदलून घेतो टेक्स्टचा, कारण ते तुम्हाला दिसत नाही आहे, हे बघा. त्यानंतर परत फाउंडवर येतो आहे, हे सगळे फाउंट आहेत. हे पाहू शकता तुम्ही, खूप छान छान फाउंट आहेत त्यामध्ये, जसं लागलं तसे आपण घेऊ शकतो, ठीक आहे ना. या प्रकारे फाउंट आपण पिकासार्टमध्ये ॲड करू शकतात. आता यातल्या जे काही फाउंट आहेत हे वर्क करत नाही आहे, तर भविष्यात मी त्याची तुम्हाला माहिती सांगेल, हे तुम्हाला वापरता कसे येतील, हे त्यापेक्षाही छान आहेत, ठीक आहे. ते व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद, आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद.